आज इस्लामपूरमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यासमोर संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं दहनसुद्धा करण्यात आलं. राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि स्वामीनाथन आयोग लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, अशा मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी जी पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.